आपल्या किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला इकडे घेऊन आलेले आहे मिक्स डाळीचे असे पौष्टिक असे सांडगे। तर सांडगे बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे, ते साहित्य असे इथे दाखवते। मी ह्या छोट्या वाटीच्या मापाने मी हे घेतलेले आहे डाळ। इथे मी मूग डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी, इथे मी मटकीची डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी, इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे छोटी वाटी, आणि ही त्याच मापाने ही मी चणा डाळ घेतलेली आहे। तर हे मी सगळं साहित्य जे आहे तर हे सगळं मी मिक्सरला वाटून घेणार आहे, ओभडतोभड असं जाडसर असं वाटून घेणार आहे। त्यासाठी मी घरच्याच मिरचीचं तयार केलेल्या ह्या ज्या मिरच्या आहेत, 7 मिरच्या घेतलेल्या आहेत, इथे लसूण घेतलेला आहे, इथे जिरं घेतलेलं आहे, तळीपुरतं मीठ आणि कोथिंबीर एवढं साहित्य मी आपल्याला सांडग्यासाठी लागणार आहे। तर मग आता हे आपलं पीठ असं हे ओभडतोभड जाडसर असं हे बघा तुम्हाला दिसेल, हे असं मी दळून घेतलेलं आहे मिक्सरला। आणि ज्या मिरच्या घेतल्या होत्या ते मिरची, लसूण, आलं, जिरं आणि हिंग, मीठ हे सगळं मी ह्याच्यातच बघा मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। त्याचा हा असा गोळा तयार केलेला आहे। तर आता हा गोळा मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। आणि एवढी कोथिंबीर घेतली, कोथिंबीरला भरपूर अशी घ्यायची आहे छान अशी, त्याच्याने आपले सांगे खूपच रुचकर आणि छान असे लागणार आहेत आपल्याला। आता मी पीठ मळून घेते आणि हे पीठ आपल्याला 1 ते 1.5 तास असं कोमट पाण्यामध्ये मळून शनी झाकून ठेवायचं आहे आणि 1.5 तासानंतर आपल्याला ही आपली सांडगी करण्यासाठी तयार आहेत। तर मग हे आता आपलं पीठ तयार झालेलं आहे सांडगी करण्यासाठी। बघा छान असं पीठ भिजलेलं आहे, आता मी सांडगी तयार करते। इथे मी हे 5 पांडव घातले, सांडगी करण्यापूर्वी आपल्याला हे 5 असे लांब असे छोटं छोटं करावं लागते, ह्याला पांडव असे म्हणतात। आणि त्यानंतर मग आपण सांडगी करायला सुरुवात करू। तर सांडगा बघा हा असा नखानी फुलायचा असतोय, अशी खाली बोटं घेऊन ही नखानी असा सांडगा फुलायचा असतोय। तर त्याला असं छान असं शेप येतो आणि सांडगेही छान होतात। हे नखानी फुलून असं टाकायचं असतंय बोटाने। हे पाहे असे सांडगे वाळून असे छान कुडकुडीत असे झालेले आहेत, हे बघा तुम्हाला आवाज पण येईल त्याचा। तर हे अशा प्रकारे सांडगे आपले वाळून झालेले आहेत। आता हे आपल्याला वर्षभर खाण्यासाठी आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो। तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।